चंद्रशेखर बावनकुळे बोलत आहेत, पाहूयात. पंतप्रधानासारख्या व्यक्तिमत्वावर कुठल्याही पंतप्रधान असोत थोडं तारतम्य बाळगायला पाहिजे. राजकारणामध्ये एवढी पद खाली जाऊ नये की विरोधकाच्या पोस्टरला तुम्ही काळ्या लावाल. आम्ही कधी हा विचार करत नाही की शरद पवार साहेब एवढे महाराष्ट्रात फिरतात, आमचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाचे नेते फिरतात. भारतीय जनता पार्टीचे संस्कार संस्कृती नाही आहे, त्यांनी संस्कार संस्कृती जपले पाहिजे. मोदींच्या फोटोला काही चिखलफेक करून काही मोदीजी लहान थोडी होणार आहे. मोदीजींनी तर संपूर्ण जगामध्ये भारताला उंची दिली आहे. 140 कोटी भारतीय मानाने संपूर्ण जगामध्ये मान वर करून त्या ठिकाणी चालतायत. आज बघितलं असाल आपण रशिया ऑस्ट्रियामध्ये ज्या पद्धतीनं मोदीजींना मान सन्मान मिळतो आहे, हा भारतीयाचा मान सन्मान आहे. आणि मोदीजींना जनतेने मतं दिली आहेत, 10 कोटी जास्त मतं दिली आहे काँग्रेस पक्षा मोदीजींना. युपीए त्यांची जी इंडिया आघाडी आहे, इंडिया आघाडीपेक्षा एनडीएला 10 कोटी जास्त मतं आहेत. आणि त्यामुळे एकदा जनतेने निवडलेल्या पंतप्रधानाला या पद्धतीने चिखलफेक करणे, जनता पुढच्या काळामध्ये मतदानाच्या माध्यमात धडा शिकवेल. नरेटिव्ह सेट करण्यासाठी सोशल मीडियावर कमी पडला हे वारंवार सांगितलं जातं, त्यामुळे आज तिथे एक महत्वाची बैठक देखील पार पडलेली आहे. सोशल मीडियावर नरेटिव्ह सेट करण्यासाठी काही व्यूहरचना केली आहे? मी तुम्हाला वारंवार सांगतो, आमचा एकच नरेटिव्ह होता, मोदीजींनी मागच्या 10 वर्षात 140 कोटी भारतीयांकरता महाराष्ट्राकरता काय योजना केल्या. आम्ही मोदीजी केंद्र सरकार आणि योजना समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत मांडत होतो आणि तोच आमचा नरेटिव्ह होता. पण विरोधकांनी पार्लमेंटची निवडणूक पंचायतची केली, विरोधकांनी गल्ली बोळीची निवडणूक केली, विरोधकांनी जात पात धर्माची निवडणूक केली, विरोधकांनी व्होट जियाजपर्यंत त्या ठिकाणी राजकारण केलं, विरोधकांनी इंडिया आघाडीनी काँग्रेसनी खोटं बोलून त्या ठिकाणी राजकारण केलं. आम्ही कधी खोटं बोललो नाही. आम्ही जे 10 वर्षात मोदीजींनी केलं ते मांडत राहिलो आणि त्यामुळे आम्ही पॉझिटिव्ह मांडत राहिलो. हे विरोधात खोटं जातीपायीचं राजकारण करत राहिले इंडिया आघाडी आणि काँग्रेसचे लोक, त्यामुळं थोडं आम्ही निवडणुकीत कमी पडलो, 0.3% मतं कमी आहे. पण विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी आमचे मतं फार कमी करू शकले नाही. पण विधानसभेच्या निवडणुकीत मात्र हा खोटारडेपणा आम्ही उडा पाडणार आहे. या महाराष्ट्रात एक संवाद यात्रा निघणार आहे, या संवाद यात्रेतनं आम्ही जनते पण जाणार आहोत, कसे खोटारडेपणा केला तो सांगणार आहोत आणि शिंदे फडणवीस सरकार अजित पवार सरकारने काय चांगले कामं केले हे मांडणार आहोत. आणि आम्हाला विश्वास आहे जनता ही कन्फ्यूज एखाद्या वेळी होतं पण जनतेला कन्व्हिन्स करून जनतेला मतं जनतेचे मतं हे विकासाकरता घेणे हे आमचा अजेंडा आहे, त्या अजेंड्यावर आम्ही काम करणार आहोत. एमएमआर रिझन वेगळा आहे, ग्रामीण भाग खरं तर वेगळा होता, ग्रामीण भागातले वेगळे मुद्दे होते, त्यामुळे यासाठी वेगळं काही डिवायझेशन करणार आहात? मी वारंवार सांगतो आहे ग्रामीण करताही मोठ्या प्रमाणावर शिंदे फडणवीस सरकारने मोदी सरकारने काम केलं आहे, अजितदादा एकनाथ शिंदे फडणवीस सरकारने शहरी भागाकरताही काम केलं आहे. त्यामुळे त्या त्या विधानसभेत काय कामं झालेत विधानसभावर मांडणी करणार आहोत. त्यामुळे मला वाटतं की व्यवस्थित आम्ही योजना तयार केली आहे आणि मला विश्वास आहे महाराष्ट्राची जनता ही पुन्हा एकदा जात पात धर्माच्या आधारावर या खोट्या इंडिया आघाडीच्या प्रचाराला न पडता, हे खोटारडे काँग्रेस आणि हे जे टीम आहे यांच्या प्रचाराला न पडता पॉझिटिव्ह आणि विकासाच्या माध्यमातून जनता पुन्हा महायुतीचं सरकार निवडून देईल. आणि मला वाटतं विश्वास आहे महाराष्ट्राच्या जनतेवर, महाराष्ट्राची जनता ही एकदाच त्या ठिकाणी कुठल्याही विषयाला कन्फ्यूज होऊ शकतं, वारंवार कन्फ्यूज होणार नाही. अजूनपर्यंत कुठलीही जागा कुणाला जाईल ही चर्चा नाही, ना भाजपमध्ये आहे, ना एकनाथजीकडे आहे, ना अजित पवारजीकडे आहे. सूत्र 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 करू करू खोटारडेपणा सुरू आहे. आता सूत्र सूत्र सूत्रांनी जर चालेल तर मग चालवा.
खरं सांगतो अजूनपर्यंत जागा वाटपावर कुठलीही चर्चा नाही.